नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर का मध्ये सोडला तर तुम्हालाच नुकसानकारक असणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या की काय आरोग्यदायी फायदे आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर, अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या या चॅनेलवर मिळत राहील। तर मित्रांनो, शंकराला प्रिय असणारे बेलपत्र आपल्या आरोग्याकरता देखील फार महत्त्वाचे आहे, कारण बेलपत्रात एक नाही तर अनेक गुणकारी घटक आहेत। तसेच आयुर्वेदामध्ये बेलफळाला दशमांपैकी एक मानले जाते। बेलपत्र सेवन केल्याने शरीरात पोषण मूल्याचे ग्रहण अतिशय चांगले होते, त्यामुळे मन एकाग्र होऊन लक्ष केंद्रित होण्यास मदत होते। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे काय आहेत। तर मित्रांनो, सर्वात पहिला फायदा असा होतो की बेलपत्राचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो। दुसरा फायदा असा होतो मित्रांनो की रिकाम्या पोटी जर का तुम्ही 4 ते 5 स्वच्छ धुतलेली आणि जाती बेलपत्र चघळून खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि तुमची तब्येतसुद्धा चांगली राहते। पुढचा फायदा असा होतो मित्रांनो की 1 चमचा बेलपत्राच्या रसामध्ये मिरपूड आणि काळे मीठ टाकून घेतल्याने अपचनाचा त्राससुद्धा कमी होतो। पुढचा फायदा असा होतो मित्रांनो की किडा किंवा मुंगी अथवा काही चावल्यानंतर त्यावर बेलाच्या पानांचा रस लावल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते। मित्रांनो, पुढचा फायदा असा होतो की बेलपत्र कोथिंबीर आणि बडीशेपची चटणी बनवून खाल्ल्याने शरीरातील गर्मी दूर होण्यास मदत होते, तसेच तोंड येण्याची समस्यासुद्धा खूप कमी प्रमाणात होऊन जाते। पुढचा फायदा असा होतो मित्रांनो की बेलपत्राच्या 1 चमचा रसामध्ये ओवा टाकून प्यायल्याने पोटातील जंतांच्या समस्येमध्ये फायदा होतो। मित्रांनो, पुढचा फायदा असा होतो की 1 चमचा बेलपत्राच्या रसामध्ये 1 चमचा मध मिसळून घेतल्याने सर्दी खोकला आणि व्हायरल फीवरमध्ये आराम मिळण्यास मदत होते। तर मित्रांनो, बघितले महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्राचे किती सारे आरोग्यदायी फायदे आहेत। जर का मित्रांनो तुम्हालाही काही फायदे माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या या चॅनलवर मिळत राहील।